नमस्कार, मी संदीप कसालकर। आपण पाहतात इंडिया 24 तास। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढू नये म्हणून महाराष्ट्र सरकार हे सर्वतोपरी प्रयत्न करताना पाहायला मिळतात। याच पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रातील विविध संघटनांनी मिळून पुढाकार घेत राज्य सरकारला 23 रुग्णवाहिका दिल्या आहेत। याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले। यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे सुद्धा उपस्थित होत्या। रुग्णवाहिका देणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध निर्माते रॉनी स्क्रूवाला, आमदार रवींद्र वायकर आणि वर्सोवा विधानसभा लोखंडवाला येथील नगरसेवक यशोधर फनसे यांचाही समावेश आहे। दरम्यान हे 25वे वर्ष असून सतत आम्ही रुग्णवाहिका सेवा या पुरवत आहोत। त्याचप्रमाणे कोरोना काळात आम्ही बऱ्याच रुग्णवाहिका या लोकसेवेसाठी दिल्या आहेत। आता सामान्य नागरिकांना देखील याचा लाभ घेता यावा यासाठी वर्सोवा विधानसभेतर्फे 6 रुग्णवाहिका आम्ही राज्य सरकारला सुपूर्द करत आहोत, असे शिवसेना अंधेरी लोखंडवाल्याचे नगरसेवक यशोधर फनसे यांनी सांगितले आहे। या रुग्णवाहिका मुंबईसह रायगड, पुणे तसेच नाशिकमध्ये सुद्धा सेवा पुरवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे। दरम्यान संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी धनश्री रेवडेकर यांनी, पाहूयात। असं आहे की बऱ्याचशा रुग्णवाहिका ज्या 108 नंबरच्या BVG आहेत त्यांचं आज उद्घाटन उद्धव साहेबांनी जवळजवळ 23 रुग्णवाहिकांचं उद्घाटन आज केलं। त्याच्यामध्ये आमची सुद्धा एक आहे। आमची जी रुग्णवाहिका आहे ती जनरल पेशंटसाठी आहे। काय झालं आहे की ह्या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये सगळ्या जवळजवळ ॲम्ब्युलन्स कोरोनासाठी वापरल्या जातात, पण जनरल पेशंटसाठी ॲम्ब्युलन्स मिळणं फार कठीण झालं होतं। आम्ही गेले 25 वर्ष ही सेवा चालवतो आहे, 25 वर्ष पूर्ण झाल्याची ह्याचं उद्घाटन माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1996 त्यांच्या वाढदिवसाला केलं होतं। ते आमच्या आतापर्यंत सतत ह्या ही रुग्णवाहिका सेवा आमची चालू आहे। आमचा जो चालक आहे त्यालासुद्धा हे ॲम्ब्युलन्स चालवताना 25 वर्ष पूर्ण झाले, हा साहेबांनी त्याचाही सत्कार केलेला आहे। जनरल पेशंटसाठी ही रुग्णवाहिका, कारण आमच्याकडे करोनाच्या पेशंटच्या काळामध्ये बऱ्याचशा त्यांना प्रायव्हेट असतील किंवा BST असतील या बसेसद्वारे करोनाचे पेशंट आम्ही ज्या ठिकाणी करोना सेंटर आहे त्या ठिकाणी आम्ही नेले, परंतु जनरल पब्लिकसाठी ही पुन्हा एकदा आम्ही ही ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केलेली आहे। या ठिकाणी विशेष सांगायचं ह्याच्यामध्ये असं आहे की आमच्याकडे सातत्याने ज्यावेळेला कोणत्याही रुग्णालयाचं म्हणजे मुंबईचं असेल, मुंबई बाहेरचं असेल, पेशंट जेव्हा येतो त्यावेळेला आम्ही त्यांना ही सेवा नक्की देतो। आणि ती सेवा जी असेल ही सर्व जी आहे शिवसैनिकांनी आपल्या मेहनतीने उभी केलेली रुग्णवाहिका आहे। त्यामुळे ह्या रुग्णवाहिकेचा चालकाचा आज जो सत्कार झाला उद्धव साहेबांच्या हस्ते की खरोखर त्यालासुद्धा आज एकदम गर्दीतून आलेलं आहे आणि आम्हा सर्व शिवसेनासुद्धा खूप त्याचा अभिमान वाटला की त्याला त्याने साहेबांनी सत्कार केला। एकंदरीत कशाप्रकारे नागरिकांना याचा लाभ भेटणार आहे काय सांग? या गाडीमध्ये जसं आमचं ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनची सेवा आमच्याकडे आहे। आम्ही आमच्या विभागामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जवळजवळ सर्व मंडळ आहे त्या मंडळांना आम्ही कॉन्सन्ट्रेटर दिलेले आहेत, त्याचा उपयोगही चांगल्या प्रकारे चालू आहे। आम्ही तिसरी लाट जरी आली ती येणार नाही, कारण साहेब एवढी मेहनत घेत आहेत, ज्या पद्धतीने प्रिकॉशन घेत आहेत आणि साहेब अहोरात्र जी मेहनत घेत आहेत, त्यामुळे तिसरी लाट तर येणार नाही याची आम्हाला खात्री आहे। पण तरीसुद्धा एक सावधगिरी म्हणून आम्ही त्याचीसुद्धा तयारी ठेवलेली आहे। अशा एक नव्हे तर आमच्या विभागात अनेक रुग्णवाहिका शिवसेनेच्या आहेत, त्यांच्यामार्फत आम्ही या सेवा देत आहोत।